SJPL सोनीग्रा ज्वेलर्स सादर करीत आहेत MPC न्यूज पॉडकास्ट। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रा ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन। नमस्कार, MPC न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023, मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीकाठी पोलिसांना एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळले। हे मृतदेह पोलिसांना 18 ते 22 जानेवारी या कालावधीत आढळले असून त्यांची काल ओळख पटली। ते सातही मृतदेह पती पत्नी, मुलगी जावई आणि 3 मुले असे एकाच कुटुंबातील असल्याचे धक्कादायक सत्य समोर आलं आहे। भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठी बातमी। बहुचर्चित अशा ऑस्कर 2023 नामांकनांची घोषणा मंगळवारी करण्यात आली। 95व्या अकादमी पुरस्कारांसाठी RRR चित्रपटामधील नाटू नाटू हे गाणं आता बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे। तर द एलिफंट विस्पर्स या शॉर्ट फिल्मला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे। भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, कारण SS राजमौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला 95व्या ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम नामांकनात स्थान मिळालं आहे, त्यामुळे ऑस्कर जिंकण्याच्या भारताच्या आशा वाढल्या आहेत। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकविरा देवी मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे। त्याबाबतचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे, त्यात नागरिकांच्या सूचनांचाही समावेश केला जाईल। आराखडा पूर्ण होताच निविदा प्रसिद्ध करून गडावर पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळ, पायऱ्या दुरुस्त, दर्शन शेड अशा सुविधा भाविकांना देण्याचं काम हाती घेतलं जाणार असल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली। श्री गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत आज बुधवारी बदल करण्यात आले आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे। शिवाजीनगर भागातील स गो बर्वे चौकातून शिवाजी रस्त्याकडे जाणारी जड वाहतूक तसंच PMP बस सेवा बंद करण्यात आली आहे। बुधवारी सायंकाळी मानाच्या मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे, त्यामुळे बाजीराव रस्त्यावर महापालिकेकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रा ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन। बातमी पुण्यातून। अगदी किरकोळ कारणावरून पुण्यात 2 वेगवेगळ्या भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत। पहिली घटना ही येरवडा येथे सोमवारी रात्री 11:30 घडली, तर दुसरी घटना ही सिंहगड रोडवर मंगळवारी दुपारी 12 घडली आहे। यामध्ये 1 जण जखमी झाला आहे, रमेश जाधव असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी गोळीबार करणारे संतोष पवार याला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पुढची बातमी पिंपरी चिंचवडमधून। चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे शहरातील राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्स बोर्ड तत्काळ काढावेत। राजकीय फ्लेक्स काढल्यानंतर त्याचा अहवाल सादर करावा अशा सूचना उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता समन्वय अधिकारी अस्मिता मोरे यांनी महापालिकेला दिल्या आहेत। याबाबत उपायुक्त सचिन ढोले यांना पत्र पाठवलं आहे। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी पिंपरी चिंचवडमधील कोअर कमिटीची पूर्वतयारी आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती भाजप शहर संघटक अमोल थोरात यांनी दिली। निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत। यावेळी कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत। शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात 21 ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि नदीवरील पूल उभारण्याचा महापालिका प्रशासन विचार करीत आहे। त्यासाठी येत्या काही दिवसात सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असून सल्लागाराच्या अहवालानंतर कामं सुरू करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे। शहरात वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे। गर्दीच्या वेळी प्रमुख चौकात अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असल्याचं चित्र सातत्यानं दिसून येतं। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रा ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता असतानाही सुमारे 1 कोटी रुपये खर्चाच्या कार्यक्रमासाठी केलेला आटापिटा,
जनसंपर्क विभागाला अंधारात ठेवून प्रसिद्धीचा केलेला गवगवा, नियोजन समन्वयाचा अभाव या सर्वांमुळे चर्चेत आलेल्या जल्लोष शिक्षणाचा आनंदोत्सवावर आयुक्तांनी विरजण टाकलं. या कार्यक्रमातील त्रुटींमुळे आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उपायुक्त संदीप खोत यांना अँटी चेंबरमध्ये घेऊन चांगलेच फैलावर घेतले. पिंपरी चिंचवड शहरातील CBSEच्या एका शाळेला बोगस प्रमाणपत्र दिल्याचं आढळल्यानं एकच खळबळ उडाल्यानं महापालिकेचा शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. त्यामुळे शहरातील 46 शाळांचं मान्यतेसंदर्भात कागदपत्रांच्या माहितीचे शिक्षण विभागाच्या वतीनं संकलन करण्यात येत आहे. संपूर्ण माहिती आल्यानंतर शिक्षण उपसंचालकांना ही माहिती पाठवली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी महापालिका आणि विविध संस्थांच्या वतीनं ई वेस्ट संकलन मोहीम राबवण्यात येणार आहे. सुमारे 150 संकलन केंद्र उभारली जाणार आहेत. या केंद्रांवर ई कचरा संकलित केला जाणार असल्याची माहिती महापालिका पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली. सकाळी 9 ते 1 या वेळात ही मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये सुमारे 150 संकलन केंद्र उभारली जाणार आहेत. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा MPCNews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.